कार सेवकाचा ट्विट केलेला आहे, तुमच्यावर टीका होत होती, तुम्ही ट्विट करून त्याचं उत्तरही दिलंय, काय सांगा? पहिली गोष्ट तर मी मूर्खांना उत्तर देत नाही, त्यामुळे हे कुठले उत्तर नाही। मला नवभारत जे नागपूरहून प्रकाशित होणारं वृत्तपत्र आहे, त्यांनी त्यावेळेचा अंक पाठवला आणि त्यांनी मला सांगितलं की बघा, आमच्या संग्रही हा फोटो आहे, ज्यावेळेस तुम्ही कार सेवेला गेले होते त्यावेळेस आमच्या फोटोग्राफरनी काढला होता आणि तो त्यांनी पाठवला, म्हणून त्यांचे आभार मानत मी ट्विट केलेला आहे। कारण त्यावेळेची जी काही परिस्थिती होती, त्या परिस्थितीची पुन्हा आठवण मला झाली आणि त्या आनंदामध्ये तो ट्विट मी केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाहीये, आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारलेलं आहे, ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का अशा प्रकारचा प्रश्न विचारला, जे रामालाच मानायला तयार नाहीत त्यांना मी कशाला उत्तर देऊ। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, मूर्खांना उत्तर देत नाही, मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केलाय। ते म्हणाले की त्यांनी नागपूरचा फोटो दिला, आमच्याजवळ घुमटवरचे फोटो आहे संजय राऊत। मी काय सांगितलं तुम्हाला? पहिलेच सांगितलं, तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, मी मूर्खांना उत्तर देत नाही। वहिनी ते गाणं म्हणणार आहे, रामाच्या भक्तीत आपण पूर्ण लीन झालेले आहे, सगळे रामाच्या कार्यक्रमांना जात आहे, घरच्या वरती सुद्धा रामाचं पोस्टर लावलेलं आहे, काल स्वअनुभव सुद्धा कारसेवेचे सगळे शेअर केले लोकांना, काय सांगाल? संपूर्ण देश राममय आहे, मी रामभक्त आहे, मी रामसेवक आहे, मी कारसेवक आहे, त्यामुळे मी देखील राममय आहे। आपण अयोध्येला केव्हा जाणार आहे असा प्रश्न आता प्रत्येकानेच पडलेला आहे। मी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कारसेवेला जाईल, आम्ही सगळेच कारसेवा झाली आहे, आता रामसेवेला जायचंय, रामदर्शनाला जायचंय, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये आम्ही निश्चितपणे जाऊ। म्हणजे सगळे शिंदे साहेब आपण सगळे जाऊ आम्ही। मनोज जरांगेच्या आनंदाने मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यांना प्रवेश मिळेल का? योग्य वेळी त्याच्यावर सांगेन। चला।